पुन्हा एकदा मोसमी पावसानं तांडव घातलं असून दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा जोर सकाळनंतर वाढला. मुळा नदी उगम पावणाऱ्या अकोले तालुक्यात अतिवृष्टी होत असल्यानं या नदीला पुन्हा एकदा पूर आलाय. दरम्यान अकोले तालुक्यासह या नदीच्या काठावरील संगमनेर तालुक्यातील घारगाव अकलापूर मांडवे साकूर परिसरातून ही नदी पाण्याची पातळी ओलांडून वाहू लागली आहे. यामुळे या नदीवरील मांडवे परिसरातील संगमनेर पारनेर तालुक्यांना जोडणाऱ्या पुलावरून पाणी दुपारी 1 सुमारास वाहू लागले. पाहता पाहता पुराचं पाणी वाढत गेल्यानं अखेर वाहतुकीस हा पूल बंद झाला. तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी महसूल यंत्रणा सतर्क केली असून नदीकाठच्या गावांमध्ये सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. तर घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप निघोट हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झालेत. यापूर्वीही रविवार दिनांक 10 जुलै रोजी या पुलावरून पुराचं पाणी वाहिल्यामुळे 10 तास वाहतूक ठप्प झाली होती. पठार भागातही सकाळनंतर पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे ओढे नाले भरून वाहू लागलेत. या पावसाचा मात्र खरीप पिकांना फायदा होणार आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते रऊफ शेख यांनी याविषयी अधिक माहिती दिली. मुळा नदीच्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं यावेळेस साकूर मांडवा जो संगमेर आणि पारनेर तालुक्याला जोडणारा जो पूल आहे हा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेलेला आहे. आणि आजपर्यंतच्या इतिहासात मधली ही पहिलीच वेळ आहे की ज्याच्यामध्ये वर्षातून 2 पाणी पुलावरून गेलेलं आहे. नियमित होणाऱ्या पावसामुळं पुलावरून पाणी नेहमी जात असतं, पण त्याच्यामध्ये गेल्या 4 त्याच्यामध्ये थंड पडला होता. परंतु यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळं 10 जुलैला एकदा पुलावरनं पाणी गेलं होतं. त्यावेळेस सुमारे 12 ते 15 या पुलावरची वाहतूक बंद होती. आणि त्यानंतर आज पुन्हा 2 ऑगस्टला हे पाणी पुलावरनं गेलेलं आहे. आणि मागील वेळेपेक्षा यावेळेस पाण्याचा प्रवाह मोठा आहे आणि पाण्याच्या पातळीत देखील मोठी वाढ झालेली आहे. आपल्या पाठीमागे जो पूल आपण पाहत आहोत हा पूल यावर्षी आपल्याला पूर्णपणे पाण्याखाली गेलेला दिसतो आहे. आणि शक्यता आजही अशीच आहे की येणारे 15 ते 20 पुन्हा हा पूल वाहतुकीसाठी बंद राहील असं वाटतं. आणि शेतकऱ्यांमध्ये चांगल्या पावसामुळे समाधानाचं वातावरण आहे. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, S9 मीडिया, संगमनेर.